बातमी शापूर मधील गायधरा गावातून समोर आलेली आहे। ते पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्याचे टँकर गावामध्ये येण्यासाठी गावातील महिलांनी मुलाबाळांसह चक्क 2 किलोमीटरचा रस्ता बनवलेला आहे। यामध्ये शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आलेले आहे। यामध्ये अधिक माहिती अशी की शापूर तालुका म्हटला की धरणाचा तालुका म्हणून याची ओळख होते, मात्र तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे गाव पाण्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा व्हावा म्हणून गायधरा गावातील आदिवासी महिलांनी 2 किलोमीटरचा रस्ता स्वतः मेहनत घेऊन बनवलेला आहे। याकडे कोणताही शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे समोर आलेले आहे। शापूर तालुक्यातील आदिवासी गावपाडे पाणी टंचाईने ग्रासलेले आहेत। यातच गावात टँकर जाण्यासाठी रस्ता नसल्याने टँकर येत नाही म्हणून अजूनूप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायधरा गावातील आदिवासी महिलांनी एकत्र येऊन मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत 2 किलोमीटरचा रस्ता मुलाबाळांना घेऊन पूर्ण केलेला आहे। मात्र या सर्व बाबींकडे शापूर तालुक्यातील शासकीय कर्मचारी अधिकारी यांना बघण्यासाठी वेळच नसल्याचे समोर आलेले आहे।